मंदिरे उघडावीत यासाठी भाजपाचं लाक्षणिक आंदोलन। भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने मंदिरे उघडावीत यासाठी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहराध्यक्ष अनिल डाळे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीमधील गांधी पुतळा येथील हनुमान मंदिरासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं। कोरोना काळामध्ये महाबकस आघाडी सरकारने मद्य विक्रीला तसेच राज्यातील सर्व व्यवसाय व व्यवहारांना परवानगी दिली, परंतु संतांची भूमी असलेल्या या महाराष्ट्र राज्यात गेले कित्येक महिने देवाचं निवासस्थानच बंद असून मद्यालय व रेस्टॉरंट मात्र नियमितपणे सुरू आहेत। जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरामध्ये जाण्यासाठी परावृत्त केलं व मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिलेली नाही। अशा दळभद्र ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी व मंदिराचे दरवाजे उघडावेत यासाठी यापूर्वी घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं। मागील 7 ते 8 महिन्याच्या कोरोना काळात महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे बंद असलेले मंदिराशी निगडीत असलेल्या व्यवसायधारकांवर म्हणजेच हार, फुले, फळे, पूजेचे किरकोळ साहित्य विक्री करणारे विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ या काळात आलेली आहे। या सरकारला जनतेशी काहीही सोयरसूतक राहिलेली नाही। ठाकरे सरकारच्या या कृतीतून त्यांची नास्तिकता निदर्शनास येत आहे अशा शब्दात राज्य सरकारच्या कार्याचे वाभाडे यावेळी शहराध्यक्षांनी काढले। यावेळी जिल्हा चिटणीस श्रीमती वैशाली नायकवडे व ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजू यांनी मंदिरे उघडण्याची मागणी करत सरकारवर टीका केली। नगरीचे उपनगराध्यक्ष तानाजी पवार, सरचिटणीस अमर कांबळे, अरुण कुंभार, धोंडीराम जावळे, दीपक राशींकर, नगरसेवक किसन शिंदे, दिलीप मुथा, अमृता भोसले, सतीश पंडित, सौ पूनम जाधव यांचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व भक्तांच्या धार्मिक भावना आहे त्या सर्व सभाव्यात एवढंच मी म्हणणं मांडतो तर थांबतो। पवनपुत्र हनुमान की जय। प्रतिनिधी रसूल जमादारसह आधार न्यूज इचलकरंजी।